It's okay, मी वाचलंय सगळं. जर तुम्हालाही वाचायचं असेल तर. नाही नको. यात जनरल ज्या गोष्टी असायला हव्यात त्याच आहेत. बट माइंड वेल, आपण जरी हा लेखी करार करत असलो तरी भारतीय कायद्यानुसार याला कसलाही कायदेशीर आधार नाही. सरोगसीला आपल्याकडे लीगल स्टँडिंग नाही. यू डोंट वरी, त्याची तशी काही गरजही नाही पडणार. तुझा तारखा वगैरे बघून मीरा प्रक्रिया सुरू करेल. आलंय ना तुझ्या लक्षात मी काय म्हणते ते? हो, इन्सिमिनेशनच्या प्रक्रियेला यश आलं म्हणजेच जेव्हा तू प्रेग्नंट राहशील तेव्हा तुला 25 पहिले 10 लाख रुपये मिळतील. तुला चेक हवा असेल तर चेक किंवा कॅश हवी असेल तर कॅश. पण पहिल्या सोनोग्राफीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुला इथे येऊन राहावं लागेल. ऑफकोर्स, तुमचं बाळ आहे ते. तुम्हाला काळजी वाटणारच. आय कॅन अंडरस्टँड. डॉक्टरचं म्हणणं ऐकलं नाहीस किंवा बाळाला अपाय होईल असं वागलीस. चालणार नाही. नुसतं चालणार नाही असं नाही. तुला स्पष्ट सांगतो, ज्या क्षणी तू असं वागशील त्या क्षणी आपला हा करार संपलेला असेल. डोंट वरी, मी तेही वाचले. बाळ जन्माला आल्यावर ते तुला दाखवणारही नाही हे पण वाचलंस ना? हो, त्या दिवशी तुम्ही मला उरलेले 15 लाख देणार. तुला हे सगळं मान्य असेल तर. एक मिनिट. त्यानंतरही बाळाला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. येस मॅम. आणि तो 18 वर्षाचा झाला की तुम्ही त्याला माझ्याबद्दल सांगाल. खरं म्हणजे तेव्हाही नाही सांगितलं तरीही चाल. हा चेक 1 लाखाचा ऍडव्हान्स? नाही, आपल्या ठरलेल्या 25 लाखांव्यतिरिक्त आहे. आता इथे आपण जे काही बोललो त्या सगळ्या गोष्टी गुप्त राहाव्यात अशी आमची इच्छा आहे. रादर आग्रह. तू औरंगाबादला होता असे कळलं होतं मला. तेव्हा मी लोणची आणि पापड विकायचो. पण मग मला कळलं की तिथली लोक अजूनही हे पदार्थ घरी बनवतात, त्यामुळे मग मुंबई गाठली. लोणची पापड विकण्याचा बिझनेस आहे तुझा? ग्रेट. आता नाही. अरे मी दिसतोय का लोणची पापड वाला? अरे तसं नाही, व्यवसाय शेवटी तो व्यवसाय कुठलाही चांगलाच. मग काय करतोस काय सध्या? सध्या मी एका फायनान्स कंपनीत काम आलाय. करार म्हटलं की बंधन येतात. टोचणाऱ्या गाठी येतात. जीवघेणे पिळे येतात. पण या समझोत्यात फक्त एकमेकांना सुखी करण्याची धडपड असते. माझी मावस बहीण होती बघ, तिचा 2.5 लाख रुपये कर्ज होता, त्या साहेबांनी एका फटक्यात फेडून टाकल्यानी. काय म्हणतोस? बरं झालं रे बाबा. देवा रामेश्वरा रवळ नाता गांगो चाळ्या, माझ्या साहेबांका उदंड आयुष्य दि रे बाबा. नमिता, ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही ना त्या गोष्टींसाठी जीव वरखाली करू नये. त्यामुळे वेळही वाया जातो आणि एनर्जी सुद्धा. ओके मा. नमिता, होडी लोटलीच आहे ना पाण्यात, शिवाय वल्हवणारी माणसं तरबेज आहेत. थोडासा विश्वास पाण्याच्या धारेवरही ठेव की.